अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे मिळतो नंबर वन रिझल्ट, नंबर वन टीचिंग क्वालिटी, 3D अॅनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम व्हेरियस फील्ड्स, एज्युकेशनल टूर्स, एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ऑलिम्पियाड एक्झाम, फाउंडेशन कोर्स, नीट जेईई सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. की पांडुरंगा आज असं वाटतंय बघ, तुझ्या पायाखालची वीट वडावी खरकन आणि घालावी तुझ्याच टाळक्यात. करावं रक्त बंबाळ तुला, करावं रक्त बंबाळ तुला, पण त्या रुक्मिणीकडे पाहून हात उचलत नाही माझा, पण त्या रुक्मिणीकडे पाहून हात उचलत नाही माझा. कालच बापानं आत्महत्या केली, बाबळीच्या फांदीला लटकलेल्या बापाच्या वितभर बाहेर आलेली जिभेवर शेवटचं फक्त तुझंच नाव होतं. आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना पाहवत नाही माझ्या. अकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या, हे कसं सांगू आईला. तू फक्त एकदा गाभारा सोड आणि फिरून ये तासभर पंढरपुरातून. पुन्हा जा रखमाईला विचार, एकांतात कसं वाटलं तुला, मग कळेल तिचा एकांत आणि अकांत. उद्यापासून अंगणात रोज एक कावळा येईल, काव काव दंगा करील, आई भाकरीचा तुकडा टाकेल आणि कावळा फक्त पंढरीच्या दिशेला झेपावेल. गळ्यातली माळ काढतो विठ्ठला, पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको, कारण आईला फार जपून ठेवायचा आहे मला, कारण आईला फार जपून ठेवायचं आहे मला. पुन्हा एकदा हातात नांगर धरून नशीब आजमावावं म्हणतो. तू फक्त एकदा आभाळ फाड पांडुरंगा, तू फक्त एकदा आभाळ फाड आणि मग बघ पावसाच्या थेंबा थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल. आणि मग बघ पावसाच्या थेंबा थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल. मग बघ काळ्या, तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांडुरंग दाखवतो. माझ्या वावरातल्या पंढरीत पाखरं वारकरी होऊन येतील, तेव्हा जमलंच तर तू ये विठ्ठला. त्या रखमाईला घेऊन जोडीनं तुझ्यासाठी बांधावर एक वीट ठेवीन विठ्ठला. अरे हेच तर स्वप्न माझा बाप भरवनात बघून मेला, अरे हेच तर स्वप्न माझा बाप भरवनात बघून मेला. नमस्कार, वजनहार स्टुडिओत आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रभर दंगलकार म्हणून ज्यांची ओळख आहे, एक प्रख्यात कवी ज्यांच्या कवितांनी अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे, असे दंगलकार कवी नितीन चंदन शिवे आज आपल्या वजनहारच्या स्टुडिओत आलेत. सर नमस्कार. नमस्कार सर. आम्हाला तुमचा प्रवास, तुमच्या कविता आणि कवितेकडे तुम्ही कसा आला, तुमचा हा सगळा प्रवास आणि तुमचा संघर्ष, तुम्ही जे ज्या कवितेतून वेदना मांडता, तुमची वेदनाच तुमची कविता आज झालेली आहे, हा प्रवास जाणून घ्यायचा आहे सर. तुम्ही नेमकं कवितेची सुरुवात कशी झाली हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. कवितेची सुरुवात ही माझ्या लहानपणापासून झाली असं कधी म्हणता येणार नाही, किंवा माझ्या हात एक कविता आहे आणि एक प्रतिभा आहे किंवा शब्द आहेत आणि मला ते पद्धतीनं कवितेत मांडता येतात हे मला लहानपणी कधीच जाणवलं नाही. पण संघर्षाच्या काळात आयुष्याचा काही काळ सुरुवातीचा तरुणपणाच्या उंबरठ्यावरचा हा पुण्यात गेला. पुण्यात पोट भरण्यासाठी मी गेलेलो, त्यावेळेला खडकी रेल्वे स्टेशनवर माझ्या आयुष्याचा काळ गेला. त्यावेळेला भुकेच्या प्रदेशातला एक देश असाही आडवळणीला आणि अंधारात जगतोय,
त्या देशातच माझा बराचसा काळ मी अनुभवला, तिथं ते जगणं अनुभवलं. त्यावेळेला भुकेच्या वेदनेच्या किनाऱ्यावर काही उपाशी आतड्यातून भुकेचा हंबरडा फोडत येणारे शब्द हे कवितेच्या माध्यमातून जवळ आले आणि त्यातून मी व्यक्त व्हायला सुरुवात केली. तिथं त्या खडकी रेल्वे स्टेशनला रात्रीच्या अंधारात वेश्याव्यवसाय माझ्या डोळ्यासमोर चालायचा. त्यातलीच एक वेश्या म्हणून मंगल म्हणून जिथं मला खायला प्यायला घातलं, माझी भूक तिला कळाली, माझी वेदना तिला कळाली आणि कदाचित तीच माझी पहिली गुरु झाली. त्याच रेल्वे स्टेशनवर एक ताशा वाजवणारा 45 वर्षाचा एक व्यक्ती यायचा रात्रीचा झोपायला. त्याच्याकडून आयुष्यात खूप काही शिकायला मिळालं. ही दोन माणसं आयुष्यातली पहिली गुरु झाली. आणि तिथं जी कविता लिहिली जायची, ज्या चारोळी लिहिल्या जायच्या, माझं पहिलं पब्लिक ती दोन माणसं असायची. आणि ती मंगल जी होती तमाशात काम करणारी स्त्री असल्यामुळं तिला शब्दफेक कशी असावी, शब्द कसे पोचवावेत हे तिला चांगलं माहीत होतं. म्हणून तिच्याकडून मला बरंच काही शिकायला मिळालं. अहो तिथून कवितेचा प्रवास हा सुरू झाला. मग काव्यवाचन स्पर्धा, त्या स्पर्धेत बक्षीस मिळवणं, म्हणजे इतक्या काव्यवाचन स्पर्धा करून पुण्यासारख्या शहरात तिथून महाराष्ट्रभर स्पर्धेच्या निमित्ताने जाऊन मला सख्या 4 बहिणी, त्यातल्या 2-3 बहिणींची लग्न त्या स्पर्धेच्या येणाऱ्या पैशातून केली होती. एवढ्या स्पर्धा मी त्या जिंकत गेलो होतो. कवितेची ओळख तिथंच झाली. मला थोडं थांबू तुम्हाला. तुम्ही सांगली जिल्ह्यातल्या कवठे मंकाळचे. माझं गाव कवठे मंकाळ. कवठे मंकाळ ते पुणे हा प्रवास नेमका का झाला, कधी झाला? कवठे मंकाळ ते पुणे हा प्रवास होण्याचं कारण म्हणजे मी 10वी नापास झालेलो होतो पहिल्या वेळेला. आणि पुण्याला एक लग्न होतं पाहुण्याचं कोणाच तरी, आणि तिकडून वराड पुण्याला चाललो होतो. त्या वराडातनं मी गेलो होतो. मग त्या वराडातनं पुण्यात गेल्यावर तिथं ते लग्नात तिकडची काही मित्रमंडळी आमच्या ओळखी झाल्या आणि म्हणले 8 दिवस राहून मग जा परत गावाला, वराडाला जाऊ दे. मग त्यावेळेला माझ्या घरच्यांना म्हणलं तुम्ही जावा, मी येतो 8 दिवसानं. आणि मग तिथंच त्या मित्रांबरोबर राहिलो. तर तिथं पुण्यात आपल्या खडकीला किर्लोस्कर कंपनी आहे मोठी, मग तिथं ते झाडू खात्यात वगैरे मुलं घेतात हाऊसकीपिंगला वगैरे 6 महिने ब्रेकवर, आणि खायला प्यायला भरपूर भेटतं असं माझ्याजवळ ऐकण्यात आलं. आणि ते असं सांगायचे सकाळी क्रीम रोल असतात, मस्कापाव असतो, उकडलेले अंडे असतात, अंडा ऑमलेट असतं, वडापाव असतो, चिकन मटण खायला भेटतं आठवड्यातून एकदा दोनदा. तर ही आमच्यासाठी जरा वेगळं होतं. खाऊन पिऊन पगार नोकरी 6 महिने तर 6 महिने होत राहतो म्हटलं. महिन्याला त्यावेळेला 1200 रुपये तिथे ते देत होते. आम्ही तिथं 6 महिने तिथं काढले आणि मग ते पुणेकर झालो. पुणेकर झालो म्हणजे पुण्यातच भाकरीचा शोध घेण्यात जिंदगी व्यस्त झाली. तुम्ही भाजीपाला पण विकला? भाजीपाला विकला. कारण घरी सख्या 4 बहिणी, वडील गवंडी काम करायचे, आई गृहिणी, मी, आजी आजोबा वडिलांजवळ, अशी जवळ 7-8 माणसं घरात. आणि वडिलांच्या एकट्या जीवावरती ती सगळं चालायचं. राहायला व्यवस्थित घर नव्हतं. घरात आमच्या लाईट नव्हती, पाणी नळाजवळ विहिरी नाही, पाणी आणायची. म्हणजे आजूबाजूची बरीच गल्ली सुधारलेली असताना सुद्धा आम्ही त्या सुधारण्याच्या विकासाच्या टप्प्यात कुठंच नव्हतो. ती एक जाणीव होत होती, वेदना होती. म्हणून मग त्यासाठी गावाला महिन्याला मनी ऑर्डर पाठवावी, भरपूर पैसे पाठवता यावेत, मग त्यासाठी कष्ट करावं. या माध्यमातून काही त्यावेळेला ओळखीच्या तिथल्या मित्रांबरोबर हा एक व्यवसाय आपण करू शकतो. आपले हे काम झाल्यानंतर एवढा वेळ मिळतो सकाळचा, तर हातगाडीवर फिरून आपण भाजीपाला विकू शकतो. मग दिवाळीच्या वेळेला ते किरसुन्या झाडू पुण्यात ते विकायचं. इकडं जत तालुक्यात येऊन मी ते एसटीनं किंवा टेम्पोतून टाकून त्या झाडू किरसुन्या इकडून पुण्याला न्यायच्या, ते तिथे फिरून विकायच्या. ते लक्ष्मीपूजनला सोसायटीतल्या महिला ते झाडू घेतात पुजाण्यासाठी. आता काय वेळेला ते दुसऱ्या दिवशी मी परत घेत होतो झाडू अर्ध्या किमतीत, कारण ते काही घरी वापरत नव्हते आणि तीच पुढच्या वर्षी विकतही होतं. या असा एक त्यावेळेला करावं लागलं. तुम्हाला पहिली कविता कधी सुचली आणि त्याचं पार्श्वभूमी काय त्या कवितेची?
महाराष्ट्र साहित्य परिषद म्हणून पुण्यात टिळक रोडला सभागृह आहे मोठं, ते एक मराठी साहित्याचं केंद्रबिंदू आजही समजलं जातं. त्यावेळेला तिथं डॉक्टर माधवी वैद्य म्हणून त्याच्या परिषदेच्या प्रमुख होत्या. जगदीश खेबुडकर वगैरे तिथं ही लोक असायची. विभा देशपांडे त्यावेळेला कार्याध्यक्ष होते आणि आम्ही नवीन होतो. आणि मराठी साहित्य किंवा मराठी कविता किंवा हे साहित्य परिषदा हे असलं काय असतं हे माहीत नव्हतं. पण त्या रस्त्यावरून आम्ही भाजीपाला विकत असताना एक दिवस त्या सभागृहाच्या बाहेर त्या फळावरती लिहिलं होतं की काव्य वाचन खुली स्पर्धा, आणि मग तिथं बक्षिसांची रक्कम 5,000, 3,000, 2,000 असं लिहिलं होतं. आणि मग थोडंफार कविता वगैरे लिहित होतो. आणि मग त्यावेळेला मी भाग घेतला त्या स्पर्धेत, भाग घेतला आणि तिथं कविता बोललो. भारत माझा देश असं एक मी लिहिलं होतं त्या रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरती. आणि ती त्याची थोडीफार तयारी माझ्या मंगलनं बच्चननं करून घेतलेली होती. ती ओठावर कविता माझ्या रेंगाळलेली होती, ती कविता सादर केली आणि माझ्या आयुष्यातला पहिला तो स्पर्धेत पहिला नंबर आला होता. त्यावेळेला जाणवलं की महिनाभर राबून 4,000, 4,500 मिळतात आणि इथं एक कविता बोललोय तर 5,000 मिळाले. तुमचा महिन्याचा पगार? महिन्याचा पगार त्यावेळेला 1,600-1,700 रुपये. इकडं मी त्यावेळेला वॉचमॅन काम करत होतो, किर्लोस्कर सुटलं होतं आणि भाजीपाल्याचं ही सगळं भांडवल ही जाऊन दिवसभर फिरलो असतो तर 7-8,000 झाले असते. पण मग काम बी करायचं आणि हे करायचं, मग झोपायचं कधी. पण म्हणून ते एक 4, 4,500, 5,000 लईतले 6,000 असं भाजीपाला प्लस ती हे होऊन मिळायचे. इथं एका कवितेलाच 5,000 मिळाले. कवितेकडं जाण्याची पहिली ओढ ही पैसा होती. कवितेचं प्रेम नव्हतं, कवितेचं प्रेम नाही, पैसा गरज होती. पैशाच्या पाठीमागे पळता पळता कविता गवसली. हा, कविता गवसली म्हणण्यापेक्षा कवितेनं मला जवळ केलं. आणि आजही मला मला सांगावंस वाटतं, कदाचित आयुष्यभर हेच उत्तर राहील माझं की कविता मला कधीच सापडणार नाही. आता मी कवितेशी प्रामाणिक झालो कारण माझं जगणं हीच कविता झाली. पण त्यावेळेला पैशासाठी कविता लिहिणं, स्पर्धेसाठी कविता पाठ करणं आणि स्पर्धेत ती कविता बोलून नंबर मिळवणं आणि बक्षीस मिळवणं ह्या ध्येयासाठी ती कविता लिहिली जायची. पण त्यावेळेला मला कविता ही माणसाच्या अंतरंगाचा एक ठाव घेते, त्याची एक भावना असते, यावरती माझा काही एवढा विश्वास नव्हता. आणि आजही त्याच्यावरती माझा विश्वास लवकर बसत आहे. माझे एक दोन ओळी अशा आहेत त्या की मी कवी नाही म्हणून मी माझ्या वेदनेचा बाजार मांडणाऱ्या कविता मी लिहित नाही, पण बाजाराच्या वेदना मांडणारा मी त्या कवितेचा हमाल आहे. तुमच्या पोटातली भूक आहे, भूकेची आग, इथूनच कवितेचा जन्म भक्ती झाला. ते नंतर त्या कवितेचा अभ्यास करताना चिंतन करताना लक्षात आलं की मी जरी पैशासाठी लिहिली असली तरी त्याचा मूळ गाभारा हा ही भूक होती, ती वेदना होती, म्हणून ती कविता आली. मग ही भूक ही वेदना ही भांडवल होतं कविता लिहिण्यासाठी. जे लागतो कच्चा माल ते होतं, कारण प्रेमावर, वसंत ऋतूवर, ग्रीष्म ऋतूवर किंवा पावसाळ्यावरती कविता कधी आम्हाला लिहिता आली नाही. सर तुमची पहिली कविता ऐकू, भारत माझा देश आहे असं मी ते लिहिलं होतं की आमच्या मेंदूमध्ये शिक्षणाचा ध्यास नाही, बुद्धीमध्ये ज्ञानाचा वास नाही, अडाणी नाही आम्ही थोडेफार शिकलो, पहिली ते दहावी रोज प्रतिज्ञा बोललो, भारत माझा देश आहे. काय नाही हो, सगळे पोलिओचे डोस. जेव्हा आम्हाला मिळतसुद्धा नव्हतं, जेव्हा आम्हाला कळतसुद्धा नव्हतं, तेव्हापासून पितो आहे. भारत माझा देश आहे, इथं येऊन बघा, प्रत्येकाच्या तोंडाला फेस आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत, कौरवांनाही लाजवतील असे चारा खाऊ पांडव आहेत. विस्तवासारख्या दंगली होतात, इथं प्रत्येक हाताला काम आहे, कारण बाबरीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही राम आहे.
भाकरी मागणाऱ्यांचा आवाज आज एकाक पडत चाललाय आणि जगाच्या नकाशात माझा देश ढसाढसा रडत चाललाय. या ओळी ज्या होत्या त्या आक्रोश करून ज्या पेटून उठून मी जेव्हा नसा आळून मुठ्या आळून सादर करायचं तर हमकास त्या कवितेला बक्षीस मिळायचं. तुम्ही महाराष्ट्रावर स्पर्धा केल्या, प्रत्येक ठिकाणी तुमचे नंबर आले आणि मग तुम्ही म्हटलं त्या स्पर्धेच्या बक्षिसावरच तुम्ही बहिणींचं लग्न केलं. हो, आणि मला एक ते सांगायचं आहे, आज बरेच लोक आहेत पण आता नाव घेणार नाही. मी स्पर्धेला जात होतो जिथं स्पर्धा असेल तिथं, त्यावेळेला माझा एक दरारा झाला होता की हा आला की पहिला नंबर गेला आमचा. तर काही स्पर्धक मुलं मुली मला साईडला घ्यायचे आणि त्यांना माहीत होतं हा पैशासाठी येतोय, तर ते मला 5,000 बक्षीस असलं तर 5,000 बाहेरच द्यायचे, हे 5,000 घे आणि जा आमचा आम्ही स्पर्धा करतो. तर मग मी असा विचार करायचो दिवसभर का थांबू, ज्याच्यासाठी आलोय मला हे बाहेर पैसे मिळाले मी घेऊन जायचो होतो. आता त्या मला पैसे दिलेल्यांपैकी बरेच चांगल्या न्यूजला अँकरिंग करतायत त्या मुली मुलं असंही आहे. तुमची सर पांडुरंगाची कविता पण महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहे. ती पांडुरंगाची कविता आणि ती कविता सुचण्यामागचं कारण हे फार मी ऐकलंय ते त्याबद्दल ते आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे. तुम्हाला ती पांडुरंगाची कविता सुचली कशी, तुम्हाला पांडुरंगाचं काम मिळालं, हा सगळा प्रसंग आपल्या प्रेक्षकांना. पांडुरंगावर कविता आली पाहिजे ज्यावेळेला दुष्काळी भाग माझा होता गावात तालुक्याचा आमचा कवठेवंकाळ तालुका. पाऊस आता 4 वर्षात झाला, त्याच्या अगोदर दुष्काळ होता. त्यावेळेला विदर्भ मराठवाडा आणि काही पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी हे आत्महत्या करत होते. त्यावेळी ती कविता पांडुरंगाला लिहिली गेली कारण शेतकऱ्यांचं सगळ्या ते भावना श्रद्धा ही विठ्ठलावरती खूप आहे. प्रत्येक शेतकरी हा वारकरी आहे, त्यातला बराच वारकरी असतो, विठ्ठलावर त्याची श्रद्धा असते. हा विठ्ठल यांचा जीव का वाचवू शकत नाही म्हणून त्या विठ्ठलावरचा राग आणि त्या शेतकऱ्याची वेदना मांडण्याचा त्या कवितेत प्रयत्न केला. पण त्यात झालं असं, त्यात विठ्ठलाला एकेरी उल्लेख झाले, विठ्ठलाच्या नावानं मी वेगळ्या पद्धतीने त्या कवितेत व्यक्त झालो. आणि माझा स्वभाव होता की एकदा लिहिलेली कविता त्यात बदल होणे नाही, मग ती कितीही काय कोणी बोललं तरी त्या कवितेवर टीकाही झाली. पण त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की कितीही टीका झाली, किती आपली लोकांनी आपल्याला नाकारलं, तरी विठ्ठल हा माझ्यासाठी कोणतरी आहे, विठ्ठल हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, विठ्ठल दुसरा तिसरा कोण नाही, विठ्ठल मीच आहे, ही भावना माझ्यात रुज झाली. त्याला एक कारण होतं, आम्ही पुण्यात बॅचलर होतो आणि संघर्षाचा काळ सुरू होता. तेव्हा मला आठवतं मी कधी पंढरपूरला गेलो नाही किंवा कधी विठ्ठलाच्या समोर कधी झुकलो नाही. फक्त एक विठ्ठल आहे हे वाऱ्या जात्यात, पालख्या जात्यात, हे वारकरी जात्यात आणि ही इडी आहे असंच मी समजत होतो. तिथं जाऊन काय ते 15 दिवस करायचं असं समजत होतो. आम्ही एक चौघं मित्र होतो, आमचा उस्मानबादचा झोंबाडे, आमचा कोल्हा निपाणी भागातला एक शरद म्हणून होता, एक परभणीचा होता आणि मी, असं 4 जिल्हे आम्ही ते एकत्र रूम करून त्यावेळेला राहिलो होतो. ते तो काळ एक आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ असतो, संघर्षाचा काळ हा सुंदर असतो. मग आम्ही ते मला आठवतंय ते भूक पुढं ढकलण्याची कला असते, भूक मारण्याची ही त्या संघर्ष काळात तो माणूस शिकतो. आता वजन वगैरे वाढलंय माझं, त्यावेळी फार सापळा होता. आता लोक म्हणतात वजन कमी करा, हे खाऊ नका ते खाऊ नका, तर मग मला असं वाटतं की अरे ज्या काळात आम्हाला खायलाच मिळत नव्हतं त्यावेळेला खूप उपवास झाले, आता खायला मिळते तर मी कशाला ते उगच डाएट करू, वाढतंय वजन तर वाढतंय, झाला त्रास तर होऊ दे, खाऊन पिऊनच मरायचं असं एक माझा समज झाला. त्यावेळेचं आठवते आम्ही एका वड्याबरोबर 5-5, 6-6 पाव खात होतो, मिरची घ्यायची आणि ते वडेवाला म्हणजे आम्ही गेलो त्याला ही गिरायक आम्हाला नको असं वाटायचं. आधी मिरच्या घ्यायचो आणि त्या मिरची ते 6 पाव आणि तो वडा,
तेवढा एवढा पाणी भरपूर प्यायचं आणि संघर्ष करणारी पोरं आता बऱ्या पद्धतीनं सगळेजण जेवतात. त्या काळात मला आठवते पैसे कमी असायचे, स्वाभिमान जास्त असायचा. जी पोरं दुपारी 4 दरम्यान जेवतात जेवायची ती ओरिजिनल स्ट्रगलर. त्याचं गणित असं आहे की 4 खाल्लं आणि पाणी भरपूर पिलं की संध्याकाळची भूक थांबते. सकाळी उठल्यानंतर अर्ध्या कप चहावर भूक ढकलता येते हे त्यावेळेस शिकायला मिळालं होतं. सकाळी 4 कपावर 4 थांबायचं, 4 भूक ढकलता येते, 4 खाऊन घ्यायचं, त्या खाल्लेल्या ह्याच्यावरती रात्रीची भूक जिरवता येते हे अनुभवानं आलेलं होतं. आणि आम्ही त्यावेळेला दुपारचं 4 ते वडापाव खाऊन थोडंसं असं चहा पित आम्ही थांबलो होतो. म्हणजे 2 4 घ्यायची, 2 4 घेऊन आम्ही पित थांबलो होतो पुण्याला FC रोडला. त्यावेळेला एक स्कोडा गाडी आली, सूट बूट घातलेला एक माणूस उतरला आणि त्याने माझ्याकडं असं खालून वरपर्यंत बघून माझ्या हातात कार्ड दिला आणि सांगितलं की समोरच्या चौकात ऑफिस आहे, तुम्ही तिथे या पटकन. आणि ती गाडी निघून गेली तर गाडी खूप महागडी दिसत होती आणि आम्ही चौघांना असं वाटलं की एवढ्या मोठ्या माणसानं आपल्याला कार्ड दिले, आपलं काहीतरी नोकरीचा प्रश्न सुटतो आहे, तो काहीतरी आपल्याला नोकरी देईल, आपण जाऊया. म्हणून ह्या अपेक्षेनं ह्या आशेनं आम्ही पटकन तिकडं गेलो आणि त्या ऑफिस शोधलं. मग ऑफिसच्या आतमध्ये गेलो तर आम्हाला त्यांनी कॅबिनमध्ये बोलवलं. मला आठवते मी आयुष्यात पहिल्यांदा ती ACच्या खोलीत गेलो होतो आणि ते बघितलं तर ते बसले होते, आम्हाला बाजूच्या सोप्यावर बसवलं आणि त्यांनी माझ्या समोर एक फोन लावला आणि त्या फोनवर पलीकडच्या व्यक्तीला ते म्हणाले की ते आलेत, तुम्ही पटकन या. आणि त्यांनी फोन ठेवला आणि 5-10 ती 3 लोकं आली, शिवणच आता सोन्याकडे अंगठ्या घातलेली आणि ते आमच्या समोरच्या खुर्चीत बसले. ते मेन साहेब त्यांना म्हणतो ते बघा हा एकदम परफेक्ट आहे म्हणले ते लगेच आम्हाला बघितलं. तर आम्हाला जरा भीती वाटायला लागली, हा माणसं आम्हाला दाखवतो आहे, ही माणसं म्हणतायत की हा परफेक्ट आहे. आम्हाला असं वाटायला लागलं बाबा हे का आम्हाला आता मारणार आहेत का, काय आमचे काय अवयव काढून घेतील का, अशा बातम्या येत होत्या पेपरला. भीती वाटत होती, आम्हाला कोण आहे ते. आय म्हटलं साहेब आम्हाला कशाला बोलवलं सांगा, आम्ही 10 परत येऊ. नाव नाही म्हटले घाबरू नका, हे म्हटले ते माऊली चहाचे मालक आहेत. त्यावेळेला ते हे आत्ता जे चहाच्या अनेक फ्रँचायझी आल्या त्यावेळेला पुण्यात माऊली चहा म्हणून पहिला आलेला होता. हां अमृततुल्यनंतर येवले वगैरे आत्ता आले पण त्यावेळेला त्या माऊली चहाचं एक फ्रेड आलं होतं. त्यांच्या त्या बॅनरवरती तो विठ्ठल उभा असायचा, विठ्ठलाचं चित्र असायचं. आणि 2 ते आळंदी आणि देहूमधनं ज्ञानोबांची तुकोबांची पालखी ही 15 जी पंढरपूरला चालत असते, हा वारी सोहळा जो महाराष्ट्रातला फार मोठा असतो, तर त्यांना त्या वारीमध्ये त्यांचं चहा वाटप करायचं होतं माऊलीचं. आणि ते चहाचं ब्रँडिंग करायचं होतं, चहाची त्यांची जाहिरात करायची होती आणि त्यासाठी त्यांना विठ्ठल पाहिजे होता. आणि तो विठ्ठल माझ्या रूपात त्यांना त्या FC रोडला सापडला होता चहा पितात. आणि त्यांना असं वाटलं हाच विठ्ठल आहे. आणि मग ते म्हटले तो आम्ही 15 काम आहे, तुम्हाला विठ्ठल होऊन वारीत उभा राहायचं आहे आणि ही दोघा तिघांना एक काम मिळेल म्हणले चहा वाटपाचं. तर ते म्हणले की पेमेंटचं आपण बोलूया. आता आम्हाला एकतर कामं नव्हती, मिळेल ती काम करायचं, वॉचमेनची करायची, काय करायची. 15 जर खाऊन पिऊन पगार मिळतोय तर आणि वारी बी होते, एन्जॉय होते, वय बी तरुण आहे, जाऊया. त्यावेळेला ती माझा एक मित्र होता धनंजय, तो म्हणला की आपण पेमेंटचं जरा विचार करून बोलू. मग आम्ही बाहेर आलो, त्यांना म्हणलं आम्ही 5 सांगतो. बाहेर आल्यावर आमचं असं ठरलं की 500 मी घ्यायचे आणि 1000 ती 3 असं 1500 चौघांचं पॅकेज त्यांना सांगायचं पर डे खाऊन पिऊन. असा आमचा ठराव झाला. आम्ही आत यायला लागलो तेवढ्यात ते धनंजय म्हणला की आपण अगोदर बोलायला नको त्याला अगोदर बोलू दे साहेबाला, तो जर 2000 म्हणला तर काय करायचं, जास्त म्हणला तर काय करायचं, त्यावेळ शांत राहा. आम्ही आत आलो, आत बसलो तर आमच्या मनात 1500 चौघात होतं. आम्ही म्हटलं साहेब आता तुम्ही सांगा आम्हाला यातलं काही कळत नाही. तर ते म्हटले
आम्ही विठ्ठलाला 3,000 रुपये पर डे देतो खाऊन पिऊन, आणि बाकीच्याला आम्ही 1,000 रुपये देतो. आम्हाला लॉटरी लागली होती, आम्ही 14,500 ठरलेलं. इथं मला एकट्याला 3 आणि प्रत्येकाला 1,000 खाऊन पिऊन, आणि ते आमचं बोलणं फिक्स झालं. आणि तो दिवस उगवला, त्यावेळेला ते मिशा वगैरे माझ्या काढून त्यांनी इतका छान पद्धतीने मेकअप केला, आणि ज्यावेळेला मी आरशासमोर उभा राहिलो, तर त्यावेळेला एक मेंदूत मनात असलेला विठ्ठल हा आरशात माझ्या स्वरूपान मला दिसायला लागला. का कुणास ठाऊक, पण ते कपडे जरी नकली असले, ते मुखवटा जरी नकली असला, तरी पहिली ओळख ही विठ्ठलाची तिथं झाली. त्यावेळेला जाणवलं की विठ्ठल हा कुणी दुसरा तिसरा नसू शकतो, विठ्ठल प्रत्येकाचा विठ्ठल हा तोच असतो, फक्त त्याची त्याच्यावर श्रद्धा असली पाहिजे. पण त्यावेळेला एवढं काय ज्ञान आम्हाला मेंदूला मिळालेलं नव्हतं. आपण विठ्ठल आहे, नकली आहे, आपल्याला दिवसभर जॉब मिळाला आहे, 3,000 रुपये आपल्याला खाऊन पिऊन भेटणार आहेत, ह्याच्या पलीकडं आपलं काय संबंध आहे, संध्याकाळी कपडे काढायचं झोपायचं. आणि मग ते वारी ज्या वेळेला आम्हाला त्या उभा केलं, ती काळी वीट वगैरे रंगून, आणि माझे 3 मित्र चहा वाटायला सुरुवात झाली. त्यावेळेला गावखेड्यातून जी म्हातारी माणसं येत होती वारीला, तर त्यांना माझ्या रूपात त्यांचा विठ्ठल दिसायला लागला. आणि वयानं फार मोठी असलेली आजीच्या आजोबांच्या वयाची असणारी माणसं ही माझ्या पाया पडायला लागली. पण तो नमस्कार विठ्ठलाला आहे हे मला माहीत होतं. ते पाय धरायच्या वेळेला मला फार अवघड लागत वाटायचं, पण जॉब असा होता की कुणाला विरोध करू शकत नव्हतं, कमरेवरचा हात काढायचा नव्हता. आणि माझ्या लक्षात यायला लागलं की कमरेवर हात ठेवून उभारणं किती अवघड आहे. आणि हा यो बाबा 28 युगे कसा काय उभा आहे. मग त्या गर्दीत मला कुणाशी बोलता येत नव्हतं, लोक पाया पडत होते, काही म्हाताऱ्या बायका तरी येऊन ती मिसरी वगैरे घासलेलं तोंड घेऊन गालाज मुका घ्यायच्या, श्रद्धा त्यांची जास्त असली. पण त्याचा विरोध करता येत नव्हता, जॉब मुक्यापणानं उभारण्याचा होता, त्यावेळी बोलायचं कुणाचं कुणाशी. तर मग त्यावेळेला मीच माझ्याशी बोलत होतो, आणि मी माझ्या आतल्या विठ्ठलाला बोलत होतो की कसा उभारत असं येऊ, इथं मला एवढी हात लावते, त्याला किती हात लावत असतील, त्याला काय त्रास होत असेल की नाही, की असं करता तसं करता. हा एक आत्मिक संवाद विठ्ठलाबरोबर त्या काळात झाला. आणि सांगायला तसं काय अवघड लागत वाटत नाही तुमच्या कॅमेऱ्यासमोर सुद्धा, पण त्यावेळेला आम्ही तरुण होतो, आम्हाला मांसाहाराची आवड होती, नॉनव्हेज म्हटलं की जीव पेटून उठायचा. म्हणजे मला आजही आठवतं, एखाद्या गल्लीतनं जाताना किंवा रस्त्यानं जाताना किंवा हॉटेलजवळून जाताना ते फोडणीचा वास आला तर त्रास व्हायचा, जेव्हा डोकं दुखायचं, हे खायला कधी आम्हाला मिळणार. आणि आज 3,000 पर डे मिळत आहेत, तर मी पाहिजे ती बिर्याणी खाऊ शकतो, पाहिजे ती मटण खाऊ शकतो असं वाटायला लागलो. पण विठ्ठल असल्यामुळं मला जाताच येत नव्हतं. आणि माझ्या बाजूचे ते 3 मित्र होते, त्यांचं मात्र छान चाललं होतं. म्हणजे ते दुपारी आम्हाला लंच ब्रेक दिला की ते टी शर्टवर असायचे, ते पटकन नॉनव्हेजचं दुकान शोधून हॉटेल शोधून खाऊन यायचे. आणि मग मी आपलं डाळ भात खाऊन आपलं विठ्ठलाच्या रूपात असलं ग बसायचो. ओमनी गाडी होती बरं, हे 3 मित्र असे होते आणि गमती जमती खोडी तरुण होता. त्यांना माहीत होतं की हा किती नॉनव्हेजचा मांसाहाराचा प्रेमी आहे, याला किती आवडतं, सारखं लागायचं. तर त्यांना माहीत होतं, मला ते माझे मित्र त्यावेळेला ओळख करून द्यायचे की ताटात किती मटण वाढलं तर बाजूच्या वाटीत हात घालून ढवळून बघणारा त्याला नितीन चंदनशिवे म्हणतात, अशी एक ओळख सांगायची. ते इतकं ते मी हे होतं. मग ते काय करायचे, मटण खाऊन आलेले मी विठ्ठल म्हणून उभारलो ते माझ्या नाकाला हात लावायचे, तो त्रास मला व्हायचा, अरे हे खाऊन येतात आणि मला खायला मिळत नाही, पण मी विठ्ठल आहे, खायचं नव्हतं. आणि हे वारकरी संप्रदाय काय बघितलं तर मला मारलं असतं लोकांनी तिथं, हे विठ्ठला रूपात कसं काय खायला लागला मटण. पण आतला एक आत्मा आहे, त्या आत्म्याची एक भूक आहे, पण आपल्याला विठ्ठल आहे, ते एक वेदना
विठ्ठल होणारी वेदना होती, पण विठ्ठल आस आहे म्हणून मी 3000 पर डे मिळवणार आहे याचा एक आनंद होता. तर त्या 15 दिवसाचं पेमेंट मला 45,000 रुपये त्या काळात मिळालं. 15 दिवसात नाही केला, नाही केला, गरज वाटली नाही, करता आला नाही, इच्छा असूनही करता आला नाही, कारण विठ्ठल आडवा येत होता आणि विठ्ठल असा तसा आडवा येत नव्हता. तर एकतर लोक विठ्ठलाला स्वतः पैशांत जातात, पैसा खर्च करून जातात, आणि इथं विठ्ठल मला 3000 द्यायला लागला. आम्ही तिथं गेल्यानंतर मंदिरातही गेलो नाही, शेवटचा दिवस संपला आणि मी एकादशी दिवशी मला आठवते माझं पेमेंट घेतलं आणि मी तिथूनच तसं कवटे मंकाळला गेलो होतो. हां, कारण पण त्या 15 दिवसात मी त्या विठ्ठलाशी आत्मिक संवाद साधता साधता रात्री झोपल्यानंतर मला दिवसभरातल्या काही क्षण आठवायचे. काही महिला, काही पुरुष, काही तरुण मुलं, काही लहान मुलं, कोणी एखादी आई त्या लहान मुलाला आणून त्या माझ्याबरोबर कोणी फोटो काढायचे, कोणी माझ्या गुडघ्यावरती डोकं ठेवायचं, कोणी पायावरती आडवं व्हायचं, असं ते हुबेहूब विठ्ठल दिसत असल्यामुळं ते त्यांची एक भावना उत्पन्न व्हायची विठ्ठल म्हणून. त्यावेळेला एक विठ्ठलाशी आत्मिक संवाद झाला आणि मग त्यावेळेला हे संत साहित्य, हे वारकरी संप्रदाय ही समजून घ्यायला एक आवड निर्माण झाली. मग त्यातूनच ज्ञानदेव, तुकाराम यांच्या कविता ह्या कविताच आहेत. अभंग काय, अभंग म्हणजे त्याला एक नंतर रूप आलं. अभंग असेल, भारूड असेल, पवाडा असेल, लावणी असेल, गाणं असेल, ओव्या असतील ज्ञानोबांच्या, याचा मूळ आत्मा हा कविता आहे. महाराष्ट्रातली ही दोन कवी मला ग्रेट वाटू लागतात, ज्ञानेश्वर, तुकाराम. आणि मग लक्षात येतं की ह्या दोन कवींना माऊलीचा दर्जा आहे, माऊली म्हटलं जातं. मग ज्ञानेश्वरांची ओव्या वाचल्यानंतर ज्ञानेश्वर दिसतात की मुलांना समजावून सांगणारी एक आई असते. थोरला मुलगा समजावून सांगितलं एक समजतो, पण धाकटा मुलगा समजावून सांगून पण त्याला समजत नाही. मग त्यावेळेला ती आई त्या धाकट्या मुलाला कानाखाली वाजवून सांगते. म्हणून मग मला ज्ञानेश्वर हे कानात समजावून सांगणारा कवी वाटतो. आणि समजलं नाही की कानाखाली वाजवणारा कवी तुकाराम वाटू लागतो. म्हणून ज्ञानोबालाही मावली आणि तुकोबालाही मावली. मग त्यावेळेला दोन्ही कवीतला फरकही आपल्या लक्षात येतो. ज्ञानेश्वर जगासाठी सुख मागतात, तर तुकाराम बहुजनांचं दुःख वेशीवरून उभे करतो. म्हणजे ज्ञानेश्वरांना तो ज्ञानेश्वर असं म्हणता येत नाही, ते ज्ञानेश्वर असं संबोधलं जातं वयान जरी लहान असले. पण तुकाराम, तो तुकाराम, माझा तुकाराम, त्याला एकेरी आपल्याकडून आपोआप काळजातून आवाज दिला जातो तो तुकाराम. कारण त्यांनी मांडलेल्या वेदना सगळ्या ह्या आपल्या वाटू लागतात, आपल्या वाटू लागतात. म्हणजे मला थंडी वाजतीये, हे मला काहीतरी आजार आहे हे डॉक्टरला सांगताना ए डॉक्टर असं म्हणत नाही, ओ डॉक्टर म्हटलं जातं. मग तो डॉक्टर जो होता आजार बरा करणारा विकृतीचा, तो ते ज्ञानेश्वर होते. आणि तुकाराम हा थंडी वाजायला लागली, मला कसतरी व्हायला आलं, तर तुकाराम अंगावर पांघरून टाकणार आहे पहिल्यांदा, मग पुढची प्रोसेस होते. तर ती पांघरून मायेची ओप देणारा तुकाराम, मग हे दोन्ही पण माऊली त्यांना का म्हटलं गेलं हे एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि ह्या दर्जा कवीलाच मिळाला. याच याच्यावर तुमची जी पांडुरंगाची कविता आहे, जी कविता महाराष्ट्रभर गाजली आणि वादग्रस्त पण ठरली, ती कविता ऐकायची होती. ऐकवतो नक्कीच. आत्महत्यांचा काळ सुरू होता शेतकऱ्यांच्या, त्यावेळेला एक विठ्ठलाशी आत्मिक ओढ निर्माण झालेली होती. आणि मग ह्या सगळ्यांचा आराध्य विठ्ठल आहे म्हणून ही गारानं विठ्ठलाकडे मांडण्याचा प्रयत्न केला. आणि कविता आली की पांडुरंगा आज असं वाटतंय बघ, तुझ्या पायाखालची वीट वडावी खरकन आणि घालावी तुझ्याच टाळक्यात, करावं रक्त बंबाळ तुला, करावं रक्त बंबाळ तुला,
पण त्या रुक्मिणीकडे पाहून हात उचलत नाही माझा पण त्या रुक्मिणीकडे पाहून हात उचलत नाही माझा कालच बापान आत्महत्या केली बाबळीच्या फांदीला लटकलेल्या बापाच्या वितभर बाहेर आलेली जिभेवर शेवटचं फक्त तुझंच नाव होत आता पांढऱ्या कपाळाची माय आणि पोट आत गेलेली गाय उघड्या डोळ्यांना पाहवत नाही माझ्या अकांत आणि एकांत काय असतो रे पांड्या हे कसं सांगू आईला तू फक्त एकदा गाभारा सोड आणि फिरून ये तासभर पंढरपुरातून पुन्हा जा रखमाईला विचार एकांतात कसं वाटलं तुला मग कळेल तिचा एकांत आणि अकांत उद्यापासून अंगणात रोज एक कावळा येईल काव काव दंगा करील आई भाकरीचा तुकडा टाकेल आणि कावळा फक्त पंढरीच्या दिशेला झेपावेल गळ्यातली माळ काढतो विठ्ठला पुन्हा पुन्हा बाप आठवायला नको कारण आईला फार जपून ठेवायचा आहे मला कारण आईला फार जपून ठेवायचं आहे मला पुन्हा एकदा हातात नांगर धरून नशीब आजमावावं म्हणतो तू फक्त एकदा आभाळ फाड पांडुरंगा तू फक्त एकदा आभाळ फाड आणि मग बघ पावसाच्या थेंबात थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल आणि मग बघ पावसाच्या थेंबात थेंबांमधून माझा बापच मातीत सांडेल मग बघ काळ्या तुला काळ्या मातीत उभारलेला हिरवा पांडुरंग दाखवतो माझ्या वावरातल्या पंढरीत पाखरं वारकरी होऊन येतील तेव्हा जमलंच तर तू ये विठ्ठला त्या रखमाईला घेऊन जोडीनं तुझ्यासाठी बांधावर एक वीट ठेवीन विठ्ठला अरे हेच तर स्वप्न माझा बाप भरवनात बघून मेला अरे हेच तर स्वप्न माझा बाप भरवनात बघून मेला खूप सुंदर कविता शेतकऱ्याचं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं नेमकं दुःख तुम्ही शब्दबद्ध केलंय या कवितेनंतर तुम्हाला काही त्रास झाला का त्रास झाला काही वारकरी संप्रदायातल्या विठ्ठलाच्या जवळ आम्हीच आहोत असं ज्यांना वाटत होतं त्यांना आमच्या विठ्ठलाला इतक्या आरेतुरे पद्धतीनं पांड्या काळ्या या भाषेत कोणी बोलू नये हे त्यांना पचलं नाही म्हणून त्यांनी पत्र आली धमक्या आल्या काही ठिकाणी याचिका दाखल झाल्या पण मी त्या सगळ्यांना उत्तर देताना आज एवढंच सांगतो की विठ्ठलावर हक्क कुण्या एका जातीनं कुण्या एका वर्गानं दाखवू नये विठ्ठल हा सगळ्याचा आहे विठ्ठल संघर्षाचा आहे विठ्ठल वेदनेचा आहे विठ्ठल काळजाचा विषय आहे या महाराष्ट्राच्या भावनेचा विषय आहे दलितांच्या जवळ जाणारचा एकमेव दैव आहे ते महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांचं दैवत विठ्ठल आहे म्हणजे मला एक सांगावंच वाटतं नेहमी माणूस ज्या वेळेला संघर्षात असतो म्हणजे ज्याच्याकडे ज्या वेळेला हप्त्यावरची टू व्हीलर असते त्यावेळेला त्याच्या टू व्हीलरवर विठ्ठल असतो माऊली असतं पण त्याचा संघर्ष संपतो तो यशस्वी होतो पैसा येतो टू व्हीलर जाते आणि त्याच्याकडे BMW होते किंवा 4 व्हीलर येते त्यावेळेला त्याच्या 4 व्हीलरवर बालाजी असतो विठ्ठल गायब होतो माणसं सुद्धा परिस्थितीनुसार देव बदलतात हे देव बदलणं साधं नाही चुकीचं आहे विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट मार्बोनेट स्पार्टेक्स ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत तसेच सॅनिटरी वेअर सिनेटेक्स टॅकी प्लम्बिंग मटेरियल PVC मयूर बंब CP फिटिंग पेव्हिंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स आमचा पत्ता कराड रोड विटा